क्राइम ब्रांच यूनिट 4 की टीम गुनाहगारों के सर्चिंग कर रही थी। उसी दौरान मिली गुप्त जानकारी के आधार पर यूनिट 4 की टीम ने जाल बिछाकर आरोपी शेख मुबारक शेख को धर दबोचा है। ऐसी जानकारी क्राइम ब्रांच के यूनिट 4 की टीम के पुलिस निरीक्षक अशोक मेश्राम द्वारा दी गई है। सकरदरा पुलिस थाना अंतर्गत यूनिट 4 की टीम गुनाहगारों की सर्चिंग में थी। उसी दौरान यूनिट 4 की टीम को गुप्त जानकारी मिली। आरोपी शेख मुबारक शेख परिसर में देखा गया है और इसी जानकारी के आधार पर पुलिस ने जाल बिछाया और आरोपी को हिरासत में लिया। आरोपी से पूछताछ करने पर आरोपी ने कबूल किया कि फिरियादी के पत्नी को 5 लाख रुपए की मांग की थी। मांग पूरी न होने पर जान से मारने की धमकी भी दी थी। ऐसा है कि पुलिस ने सकदर इथे सीआर नंबर 552/2020 कलम 385 294/5 या प्रमाणे गुन्हा दाखल होता आणि गुन्हा दाखल झालेला आहे। त्या संदर्भात आम्ही गुन्हेगाराची सर्चिंग करीत असताना आम्हाला शीतलामाता मंदिर येथे माहिती मिळाली की यामधील जो फरार आरोपी आहे शेख मुबारक शेख हा त्या ठिकाणी वावरत आहे। तर या माहितीची आम्ही खात्री केली। त्यानंतर आमच्या स्कॉड म्हणजे हळवलदार भवन यांनी कन्फर्म माहिती दिली की तो त्या गुन्ह्यातील आरोपी आहे। म्हणून आम्ही सापळा रचला आणि त्या आरोपीला मोठ्या शिताफीनं पकडून त्याला युनिटला आणलं आणि त्यानंतर त्याच्याकडनं कमिट करून त्यांनी कमिट केलं त्यांनी की हो मी त्या गुन्ह्यामधील आरोपी आहे आणि मी त्या याचे हा जो फिरेदी आहे त्याच्या ज्या पत्नीला आहे मी 5 लाख रुपये मागितले होते आणि 5 लाख रुपये तिने दिले नाही म्हणून तिला मी जीवाने मारण्याची आणि मारण्याची धमकी दिली। त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलं। त्यानंतर असं समजलं की त्या आरोपीवर रेकॉर्ड बघितल्यानंतर की 4 विविध प्रकारचे खून जबरी चोरी त्याचप्रमाणे आपलं दुखापत आणि गंभीर दुखापत असे 4 गुन्हे दाखल आहेत आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे। सध्या तो उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जामिनावर आहे आणि या आरोपीला आम्ही आता पुढील कारवाईसाठी पोलिसांनी सकदराकडे सुपूर्द केलेलं आहे। पुलिस रिकॉर्ड देखे जाने के बाद आरोपी पर पहले से भी कई गुनाह दर्ज होने की जानकारी यूनिट 4 के पुलिस निरीक्षक अशोक मेश्राम द्वारा दी गई है। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज़, नागपुर।